नमस्कार मित्रांनो, तुफानच्या आपल्या YouTube चॅनल वरचं स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रेशर मशीन काढणे पंचायत यंत्र कृषी यंत्रीकरण योजना. या कृषी यंत्रीकरण योजनेत थ्रेशर मशीनचा लाभ कसा घ्यायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कृपया शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे या योजनेचा, म्हणजे अर्थसहाय्य आपल्याला या योजनेतून भेटतं. त्यासाठी आपल्याला गुगलमध्ये महा डीबीटी सर्च करून लॉग इन महा डीबीटीवर क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला वापरकर्ता आयडी आणि आधार क्रमांक याप्रमाणे आपण लॉग इन करू शकतो. युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे, खाली कॅपचा जसा तसा टाकून लॉग इन करायचं आहे. जर आपण पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड विसरला येथे क्लिक करायचं आहे. जर वापरकर्ता आय डी विसरला असेल तर वापरकर्ता नाव इथे आपण सर्च करू शकतो. नंतर लॉग इन हे आपण दोन प्रकारे करू शकतो, एक वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड वापरून आणि दुसरा आधार क्रमांकाने, OTP आणि बायोमॅट्रिक पद्धतीने आपण लॉग इन करू शकतो. लॉग इन केल्यानंतर प्रथमतः आपण होमपेज ओपन होईल आपल्या. आपल्याला तेथे मुख्य पृष्ठावर कृषी विभागाचे नाव आणि क्रिया म्हणजे कृषी विभाग आणि अर्ज करा, अर्ज करावर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्या आपल्या समोर योजनेचा पेज ओपन होतो. त्या योजने इथे भरपूर योजना दिलेल्या आहेत, त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषध व खते, फलोत्पादन. त्यांच्यासमोर पिवळ्या कलरमध्ये एक टॅब आहे, तिथं बाब निवडा हे क्लिक करायचं आहे. समजा आपल्याला यापैकी जी पण योजनेत लाभ घ्यायचा आहे तिथे बाब निवडायचा आहे. त्यानंतर बाकीच्या योजनेसाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यानुसार आपण त्या योजनेसाठी निवड करू शकता. आपल्याला आता कृषी यांत्रिकीकरणाच्या समोर बाब निवडायचे क्लिक करून आपल्याला बाब निवडा केल्यानंतर मुख्य घटक निवडायचा आहे. एक नंबरचा ऑप्शन कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य, नंतर तपशील म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, यानंतर आपल्याला काढणी पश्चात तंत्रज्ञान याच्यावर क्लिक करून मशीनीचा प्रकार निवडायचा आहे. मशीनीचे भरपूर प्रकार दिलेले आहेत, प्राथमिक प्रक्रियेकरिता काढणे पश्चात तंत्रज्ञान युनिट, सर्व प्रकारचे क्लीनर, सर्व प्रकारचे पॉवर चलित डिहस्कर, नंतर सर्व प्रकारचे बॉयलर स्टीमर, सर्व प्रकारचे वॉशिंग मशीन, सर्व प्रकारचे सोलर ड्रायपर, असे त्यात भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी बघा तिसऱ्या नंबरचा आहे सर्व प्रकारचे पॉवर चलित डिहस्कर, शेलर, थ्रेशर, हार्वेस्टर, डिस्पाइकिंग, डीकोनिंग मशीन, पिलर, हे भरपूर दिलेलं आहे. त्यापैकी आपल्याला फक्त जे तीन नंबरचं जे दिलेलं आहे ते निवडायचं आहे, सर्व प्रकारचे चलित डिहस्कर थ्रेशर. ते तीन नंबरचं ऑप्शन निवडून आपल्याला सबमिट करायचं आहे. जतन करा, जतन केला करा याच्यावर क्लिक केल्यानंतर हे आपल्याला जतन होते तिथे यस करायचं आहे. जर आपल्याला पुन्हा दुसरी बाब निवडायची असेल तर यस करायचं आहे. तर आणि नंतर पुन्हा आपल्याला ते चौकोन बॉक्समध्ये टिक करायचं आहे, त्या मी संमतीपूर्ण त्याच्यात क्लिक केल्यानंतर जतन करा, जतन करावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर येस नोचं ऑप्शन येतं. जर तुम्ही ह्या घटकासाठी अगोदर अर्ज केलेला असेल तर अशी टॅब येते, जर नसेल केला तर तिथं होय म्हणून येतं, होय नाही. तर आपल्याला ते जतन करायचं आहे. ते केल्यानंतर समजा आपल्याला जर अजून बाब निवडायची असेल तर निवडू शकता. आणि आपल्याला इथं खाली आपण ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहात ते आपल्याला येथे पूर्ण योजना दिसतात. हे बघा आपण काढणी पश्चात तंत्रज्ञान, जर समजा आपल्याला यापैकी काही लागत नसेल तर आपण ते डिलीट पण करू शकतात. त्याच वेळेला समजा आपण काढणी पश्चात तंत्रज्ञान इथे दिलेलं आहे, त्यापैकी आपल्याला समोर बघा मशीनीच्या प्रकारामध्ये सर्व प्रकारचे पॉवर चलित डिहस्कर थ्रेशर इथं दिलेलं आहेत. तर नंतर मेन मेनूवर जायचं आहे. मेन मेनूवर गेल्यानंतर इथं अर्ज सादर करा आहे, बघा अर्ज सादर करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज दिसतो, तो व्यवस्थित वाचायचा आहे. समजा आपल्याला याच्यात काही बदल करता येणार नाही हे सांगत आहेत, किंवा आत्ताच बदल करू शकतात. त्यासाठी आपण अर्ज सादर करावर क्लिक केल्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं आहे. ओके बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं पहावर क्लिक करायचं आहे. पहावर क्लिक केल्यानंतर आपल्या आपण ज्या ज्या गोष्टीसाठी अर्ज केलेला आहे त्या इथं पूर्ण दिसून येतात. त्यानंतर इथं खाली इकडं साईडला प्राधान्यक्रम निवड आहे दिलेला आहे. प्राधान्यक्रम निवडायचा आहे.
प्राधान्यक्रम निवडल्यानंतर इथं चौकोन बॉक्समध्ये टिक करून अर्ज सादर करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करायच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर 23 रुपयाचं एक पेमेंट करायचं आहे. 23.60 रुपयाचं ते पेमेंटचं ऑप्शन येतं. इथं खाली मेक पेमेंट करायचं आहे. तुम्ही कितीही घटक निवडा, परंतु त्यासाठी फक्त एकदाच पेमेंट करावं लागतं. ते आपण गुगल पे, फोनपे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI कोड स्कॅन याच्यापैकी आपण कोणत्याही प्रकारे आपण पेमेंट करू शकतो. त्यासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवर क्लिक करायचं आहे. इथं साईडला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे बघा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॅलेट, कॅश, क्रेडिट कार्ड, नंतर QR कोड, नंतर UPI. तुम्ही अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्ही इथे पेमेंट करू शकता. 23.60 रुपयाचं ते QR कोडवर क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंट किंवा तुम्ही UPIने पण करू शकता. मेक पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर येथे ऑप्शन येतात, तर ते ऑप्शन तुम्ही बघू शकतात. हे बघा, एवढे 23.60 रुपयाचं आपल्याला पेमेंट येते. तर प्रोसीड विथ पेमेंटवर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर QR कोड ओपन होतो. QR कोड आणि UPI, तुम्ही UPI टाकून सुद्धा पेमेंट करू शकता. नंतर तुम्ही QR कोडने सुद्धा पेमेंट करू शकता. QR कोड स्कॅन करून करू शकता किंवा UPI टाकून मेक पेमेंट करू शकता. UPI म्हणजे आपल्या गुगल पे, फोनपेमधला आपला एक UPI ID असतो, तो टाकून इथे क्लिक केल्यानंतर 23.60 रुपयाची नोटिफिकेशन या आपल्या गुगल पे, फोनपेला येते. तिथून पेमेंट केल्यानंतर हे ऑटोमॅटिक पेमेंट कंप्लीट होऊन जाते. इथं काही करायची गरज नसते. नंतर आपल्याला होमपेज ओपन होतं पेमेंट झाल्यानंतर. तर त्या होमपेजमध्ये आपण मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या कोणत्या घटकासाठी आपण अर्ज केलेला आहे ते आपण येथे व्यवस्थित पाहू शकतो. त्यानंतर जर समजा आपण एखाद्या लॉटरीसाठी पात्र झाला असाल तर आपल्याला कृषी विभागाकडनं आपल्याला फोन येतो किंवा आपल्या मोबाईलवर रजिस्टर्ड मोबाईलवर मॅसेज पण येतो. त्यानंतर आपल्याला इथं आपल्या लॉग इन पेजला एक विनर म्हणून आपल्याला ऑप्शन येतात की तुम्ही ह्या ह्या घटकासाठी तुमचं नाव हे आलेलं आहे म्हणून. त्याचप्रकारे मित्रांनो, आपण आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना सांगा आणि या योजनेचा लाभ घ्या. आपल्याला ह्या योजनेतून भरपूर असं अर्थसहाय्य मिळतं आपल्याला. तर त्यामुळे जवळचे शेतकरी असतील किंवा स्वतः आपणही शेतकरी असाल तर कृपया आपण सुद्धा ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा. कारण की सरकारने हे आपल्यासाठीच ही योजना चालू केलेली आहे, शेतकऱ्यांसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद.